लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी व बळकटीसाठी ग्रामसभेला ज्यादा अधिकार देणाऱ्या कायद्याची गरज आहे. तसा कायदा सर्व देशभरात व राज्यातही गरजेचा आहे. त्यासाठी जनशक्तीच्या दबावाची गरज आहे. म्हणून लोकपाल कायद्याप्रमाणे सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा एकत्र यावे असे आवाहन करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जणू पुन्हा एकदा ग्रामसभेच्या कायद्यासाठी देशव्यापी दुसऱ्या आंदोलनाचा इशाराच दिला आहे. देशात लोकशाही यशस्वी करायची असेल तर ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा होणे गरजेचे आहे. सरकार फक्त जनतेच्या आंदोलनापुढे झुकते. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देण्याची मागणी हजारे यांनी आपल्या संदेशातून केली आहे. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर जनतेने सरकारला झुकवणारी शक्ती उभी करावी. कोणतेही सरकार आंदोलनास घाबरत नाही तर ते सत्तेवरून पाय उतार होण्यास घाबरते. त्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेने देशव्यापी जनरेटर निर्माण करणे गरजेचे आहे. देशात संसद, राज्यात विधानसभा, तशी गावात ग्रामसभा व शहरात प्रभाग सभा अशी रचना करणारा कायदा देशात होणे खूप गरजेचे आहे. सरकारी खजिना जनतेच्या मालकीचा आहे, त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत. स्वातंत्र्यानंतरही जन आंदोलनातून अनेक कायदे तयार झाले आहेत. जन आंदोलन हे मोठे हत्यार आहे, याचा विसर जनतेला पडला आहे. लोकपाल आंदोलनाच्या वेळी जनता ज्याप्रमाणे जागृत झाली त्याचप्रमाणे पुन्हा जागृत झाल्यास लोकशाही बळकट करणारा आणि ग्रामसभेला जादा अधिकाराचा कायदा देशात होऊ शकतो, असेही शेवटी हजारे यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.